नमस्कार, माझं नाव अमोल विनायक गडस, राहायला चेंबूरला आहे आणि मी एन जी आचार्य आणि डी के मराठे कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे. तर छोटीशी गोष्ट आहे, आपल्या समाजामध्ये आदर्श निर्माण करण्याचे काही काही वेगळे मार्ग आहेत, त्यापैकी एक प्रयत्न आहे असा जो मागच्या 15 दिवसांमध्ये मी पाहिला आमच्या महाविद्यालयाच्या आवारात, की तो म्हणजे भित्तीचित्र. त्या भित्तीचित्रांवरती समाजसेवक, वैज्ञानिक आणि ज्यांनी ज्यांनी समाजासाठी काही ना काही कार्य केलेलं आहे, कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, त्यांची पेंटिंग्स इथे रंगवण्यात आले, जेणेकरून समाजातील लहान मुलांनी, नवीन पिढीने, सुशिक्षित, शिक्षित, अशिक्षित सर्वांनी जेणेकरून त्या पेंटिंग्सकडे बघून काही ना काहीतरी आदर्श घ्यावा, त्यांच्याबद्दल माहिती मिळवावी, ह्याच्या मागचा एक सुरेख हेतू आहेच असावा म्हणण्यापेक्षा आहेच. आणि म्हणजे आपले जे पालकमंत्री आहेत आदित्यजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून, पण माझं असं मत आहे की यापूर्वीसुद्धा हे प्रयोग झालेले आहेत, पण ठीक आहे, सर्वांच्या संकल्पनेतून एक मस्त अशी गोष्ट निर्माण झाली. हे बघा, ही भित्तीचित्र अशी आहेत जी आहेत, सलीम अली, आपले सत्येंद्रनाथ बोस, होमी भाभा, त्यानंतर सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन APJ अब्दुल कलाम, सी व्ही रमन. आता की सी व्ही रमन ज्यांना पहिला नोबेल मिळाला भारतीय 1930 साली, पण हे जे भित्तीचित्र रंगवले त्याचा आदर्श घेण्याऐवजी काही लोकांनी, नीट बघा, पान खाऊन त्याच्यावरती जे केलेलं आहे म्हणजे काम, हे आदर्श घेण्यासारखं नाही आहे मला असं वाटतं. तुम्हाला जर ह्या माणसांची माहिती माहीत नसेल, ते नावं वाचता येत नसेल, तुम्ही काहीच करू नका ना. आदर्श घ्यायचा नसेल तर नका घेऊ आदर्श, नो प्रॉब्लेम, पण आपली ज्यांनी हे काम केलेलं आहे त्यांची एवढीही मर्यादा नाही आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या माणसाच्या प्रतिमेवरती तुम्ही हे करू शकता. श्रीनिवास रामानुजन, बिरबल सहाणे, हरगोविंद खुराना, विश्वेश्वरय्या, जगदीशचंद्र बोस, मेघनंसाल, हे बघा, दिसतंय तुम्हाला यांच्या पेंटिंगला पण हे केलेलं आहे. इथे भारताच्या पूर्ण इतिहासामधलं मोठं नाव पी सी महालनोबिस, प्रशांतचंद्र महालनोबिस, नेहरूंनी ज्यांच्या प्रतिमानावर आधारित पहिला अर्थ पहिला पंचवार्षिक योजना राबवली, एवढं मोठं नाव त्यांच्या त्यांच्या पेंटिंगवर बघा इथे काय केलेलं. याचा अर्थ काय ना, की म्हणजे समाजातील लोकांनी काय घेतलं पाहिजे आणि काय नाही. माझं असं मत आहे, लहान लहान मुलं जे आहेत, नवीन येणारी पिढी आहे, मोबाईल युग असेल किंवा काही असेल, जर प्रॉपर त्याचा वापर झाला टेक्नॉलॉजीचा तर आपण विश्व पारंगत करू शकतो. आपल्या हातामध्ये आहेत भरपूर गोष्टी, पण हे अशी कार्य समाजाला पुढे घेऊन जाणारे नाही आहेत. आधुनिक विचारसरणीची ही कार्य नाही, हे चुकीचं आहे, पूर्ण चुकीचं आहे. रामशंकर अभ्यंकर बघा, त्यानंतर विक्रम साराभाई, आपल्या अवकाश संशोधन क्षेत्रामधलं सर्वात मोठं नाव, त्यांच्या प्रतिमेला पण बघा काय केलं. तर ह्या गोष्टी मला असं वाटतं की समाजातून आदर्शहीन गोष्ट आहे ही. व्यंकटरमण राधाकृष्णन बघा. आता आणखी एक ऑब्झर्वेशन आहे, माझी हाईट जवळपास 5-5-5-10 आहे, ठीक आहे, तर लहान मुलांची हाईट कमीत कमी 5-5 फूट जरी पकडली तर एवढ्यापर्यंत लहान मुलं हे करू शकत नाहीत. हे समजूतदार, म्हणजे समजूतदार इन द सेन्स ज्यांना आपण समजूतदार म्हणतो, पण हे काम करणारे तर समजूतदार नाहीत, हे मोठ्या माणसांचं काम आहे, हे करू नका रे असं, तुम्हाला काय घ्यायचं नसेल ना. MS स्वामीनाथन हे बघा, त्यांच्या प्रतिमेला बघा काय केलं. जानकी अमल यांच्याबद्दल मी वाचलंय, बॉटनिस्ट आहेत, बॉटनिस्ट, वनस्पती शास्त्रज्ञ, ठीक आहे, हे सगळं इथे. आणि थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, थिअरी ऑफ एव्हरीथिंग, ओके, स्टीफन हॉकिन्स, एवढं मोठं नाव, 22व्या वर्षी अपंग झालेला माणूस एवढं मोठं संशोधन करतो आणि त्याच्या गोष्टीवरती त्याच्या पूर्ण आय एम सॉरी थोडं डिस्ट्रॅक्शन झालं,
त्यांच्या प्रतिमेवरती हे सगळं केलं जातं, तर हे आदर्शहीन नाही, हे चुकीचं आहे आणि असं नाही झालं पाहिजे. ओके, माझं असं मत आहे, तुमच्यासमोर जर कोणी असं करत असेल तर त्यांना असं करायला नका सांगू. इंद्र, अरे इंद्र,